ते जे कंपोजिशनचं लर्निंग असतं जे फोटोग्राफीमधनं मिळतं आपल्याला, मला वाटतं ते समहाव कुठेतरी आपल्याला फुटेज आपलं अख्खं आयुष्य कंपोज करायला शिकवतं. माध्यम हे दुय्यम आहे, तुमच्या माइंडमध्ये संकल्पना कोणती हे खूप महत्त्वाची आहे. त्या मोमेंटला जे बाकी हजार लोकांना ती सेम मोमेंट दिसत असते पण त्यात आपण काहीतरी वेगळंपण शोधायचा प्रयत्न करत असतो. आज फोटोग्राफी तुम्ही ॲज अ व्यवसाय कराल किंवा करू नका, पण फोटोग्राफी येणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामधला आनंद घेणं खूप गरजेचं आहे, त्यातनं शिकणं खूप गरजेचं आहे. कारण सगळंच तुम्हाला सडनली छान दिसायला लागतं, तुम्हाला आजूबाजू प्रत्येक गोष्ट सुंदर वाटायला लागते. आता तुम्ही सगळे मानवाचे विद्यार्थी, तुम्हाला माहिती आहे शिखर कसं चढलं जातं, त्यामुळे खूप प्लॅनिंग करून सावकाशीने काळजीपूर्वक जर ते सर्व केलं तर मला वाटतं त्याची गंमत पण वेगळी, ते डेफिनेटली सर्व होतं. मला वाटतं स्वप्नील त्या वाटेवर सध्या चाललं आहे. मला वाटतं कुठेही फोटोग्राफीचं जे कंपोजिशन आहे मला कुठेही बऱ्याचदा उपयोगी पडतं. म्हणजे समजा उद्या मी सिनेमाची पटकथा लिहित असेल तर ते पटकथा लिहितानासुद्धा मला फोटोग्राफीचे एथिक्स खूप उपयोगी पडतात. हे खूप म्हणजे हे खूप वेगळं आहे मी तुम्हाला सांगतोय, पण हे खरंच आहे. त्याच्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट डिझाईनवरती मी त्याच्यावरती आता वर्कशॉप घेतलं होतं की बेसिकली प्रत्येक गोष्टीमध्ये एक चौकट असते आणि त्या प्रत्येक चौकटीला आपण थोडासा सतत प्रयत्न करत असतो, पण त्या चौकटीमध्ये काही गोल्डन पॉईंट्स असतात, त्याचे काही निगेटिव्ह स्पेस असते, त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह स्पेस असते, काही शॅडोज असतात, काही लाईट असतात. तुम्ही अमेरिन का तुम्ही एखादी गोष्ट लिहिताय, तुम्ही सगळे एथिक्स ते गोष्ट लिहिताना वापरले तर काय गंमत येईल? तुम्हाला एक्झॅक्टली कळायचं माझी गोष्ट 15 मिनिटाची आहे तर 15 मिनिटाला कुठे माझं गोल्डन पॉईंट येणार, कुठे त्यात शॅडो येणार, त्यात कुठे लाईट येणार, त्याच्यामध्ये नेमकी ती चौकट मी तोडून भाजून पुन्हा कधी आतमध्ये येऊ. आणि त्यामुळे फोटोग्राफीचे जे कंपोजिशन आहे तू सतत त्याच्या, कारण हे पटकन सापडत नाही, ही एक प्रोसेस आहे आणि हा एक मार्ग आहे जो तुम्हाला सातत्य असेल आणि सातत्य विथ क्वालिटी असेल तरच तुम्हाला तो पुढे क्रॉस करता येईल. मी आहे चिपळूणचा, तिथे तमाशा नाही जास्त येत, तमाशा येतो हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडे कोल्हापूर के साथ. आमच्याकडे तमाशा अजिबात नसतो, पण मला कुठेतरी वाटलं की जो नाचा असतो की त्याला आपण हिरो म्हणून दाखवलं तर काय होऊ शकेल, आणि मी तमाशाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा तमाशा झाला सगळ्यांना वाटतं माझं गाव कोल्हापूर आहे, असं नाही आहे. माझ्या मी आयुष्यात तमाशा पाहिला, अजूनही मी एकही तमाशा बघायला गेलो नाही आहे, पण जस्ट तुमच्या अभ्यासाने, तुम्ही सतत केलेल्या ऑब्झर्वेशनने हे पॉसिबल होऊ शकतं. तर असं वाटलं त्याच्या कम्प्लीट कॉन्ट्रास्ट काय असू शकेल जे मला शिकायला मिळेल. त्यानंतर बालगंधर्व करताना पुन्हा नाट्यसंगीत लहानपणी गावात कुठेतरी ऐकलं होतं पण त्याचा अभ्यास नव्हता, पण सिनेमा बालगंधर्वांच्या लाईफवर करायचा, सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. पुन्हा तीच प्रोसेस झाली, पुन्हा 1-1.5 वर्ष संपूर्ण अभ्यास झाला, बऱ्याच उत्तम आणि अत्यंत मोठ्या जाणकार लोकांना भेटायला मिळालं आणि लाईफमध्ये अजून काही शिकायला मिळालं, म्हणून बालगंधर्व घडला आणि त्याला 4 नॅशनल अवॉर्ड मिळाली. बालगंधर्व डायलॉग होता देवा, जे प्रत्येक वेळी देवा म्हणायचे, त्याच्या कम्प्लीट कॉन्ट्रास्ट जाऊन सेक्स एज्युकेशन सिनेमा करणं आणि ढिचॅक ढिचॅक करणं वॉज अगेन अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. हे कम्प्लीट वेगळं टास्क आहे, तुम्ही जर स्वतःच्या माइंडने विचार करून बघाल तर लोकांना सवय झाली की एस्थेटिक सिनेमा, नॅशनल अवॉर्ड विनिंग डायरेक्टर आणि तो डायरेक्ट सेक्सवरती सिनेमा करतो. टास्क डिफिकल्ट होतं, मला माहिती होतं थोडंसं टीका होऊ शकेल, पण त्यातनं काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, कारण माझा मुलगा 14 वर्षाचा झाला होता, माझा स्वतःचा मुलगा 14 वर्षाचा होता, त्याच्याशी बोलायला मला स्वतःला कसंही वाटत होतं. त्या एक्सपिरियन्समधनं मला स्वतःचा जो एक्सपिरियन्स आला, मी जो रिसर्च केला त्याच्यावर सिनेमा झाला बालक पालक. आणि हे करताना संभाव कुठेतरी हिंदी सिनेमेनं सडनली पहिल्याच 3 दिवसामध्ये 15-15 विशेष कलरचं उत्पन्न करत होते, असं वाटलं मराठी सिनेमा का करू शकत नाही. आणि एक चॅलेंज आम्ही बसल्या बसल्या 2-3 मित्रांनी बसलो आणि म्हटलं की असं करून बघितलं तर सगळे एस्थेटिक व्हॅल्यू आपण थोडीशी बाजूला काढली, आपण एक डिझाईन केलं, एक कमर्शियल सिनेमाचं डिझाईन, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं मी एक डिझाईन केलं आपण की ज्याच्यामध्ये जे मला नट मला येतं सिनेमातलं की मला जे टेक्निकली येतं ते 2 मिनटं बाजूला काढूया आपण, आपणच बघूया की सरळ सोटपणे लोकांना काय आवडतं ते करून बघतं काय होऊ शकेल, टीका होईल का होईल, अवॉर्ड मिळेल का, एक पण नाही मिळणार. आणि मग याच्या आधी मला म्हणजे जगभरातल्या सगळ्या फेस्टिवलमध्ये जाऊन सिनेमे जाऊन अवॉर्ड मिळालेले खूप झालं होतं, पण ह्या सिनेमाला असं होतं की कदाचित एकही मिळणार नाही. आणि दॅट सिनेमा वॉज टाईमपास, टाईमपासनं वेगळंच काहीतरी केलं, म्हणजे 3 दिवसामध्ये 8 करोडचा बिझनेस आणि मग 32 वगैरे, दॅट्स अगेन अ न्यू जर्नी फॉर मी बिकॉज आय फील दॅट्स ऑल्सो जॉनर. ते सुद्धा एक जॉनर आहे, व्यावसायिक सिनेमासुद्धा एक जॉनर आहे, ते सुद्धा शिकलं पाहिजे. न शिकता वाईट बोलणं चुकीचं आहे, शिकून बघूया काय होतं ते. त्यामुळे ते शिकून पाहिलं, सक्सेसफुल झालं, नंतर केली बायोस्कोप जी आता यायची आहे. 4 मित्र 4 कविता आम्ही 4 चौघांनी मित्रांनी म्हणून 4 कविता घेतल्या आणि त्या कवितांवर सिनेमा केला. टाईमपास नंतर पुन्हा हे करणं इम्पॉसिबल, पण ती एक जर्नी होती, वाटलं ते करून बघू. आता बाकीचं काम चालू आहे हिंदीमध्ये. तर सांगायचा उद्देश हा आहे की फोटोग्राफी करताय ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, व्यवसाय म्हणून करा तरी उत्तम आहे, व्यवसाय म्हणून नाही केलं तरी उत्तम आहे,
लाईफ कंपोज करून देऊ शकताय. दॅट्स दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. सो ऑल द बेस्ट टू यू गाईज. ज्यावेळी स्वप्नील आज तुम्ही जसं म्हणालात की स्वप्नील खरंच जायला हवा महाराष्ट्रापर्यंत किंवा मी तर म्हणेन जगापर्यंत, मला वाटतं ती एक मोमेंट यावी लागते. ती एक मोमेंट असते कारण सतत तुम्ही काम करत असता, सतत तुम्ही कुठच्याही अपेक्षेची काळजी न करता तुम्ही आपलं काम सतत करत असता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते स्वप्नील मात्र सतत करतो आहे, त्यामुळे मात्र हेच चांगलं आहे. जे लोकांना तुझ्याबद्दल माहीत नाही, उत्तम आहे. तू तुझं काम करत राह, हळूहळू लोकांना लक्षात येणार तू काय. एक 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 स्पार्क, दॅट वन डॉक्युमेंटरी, दॅट वन वन समथिंग विल क्लिक अँड एव्हरीबडी स्टार्ट लाईकिंग युअर वर्क अँड दे विल फॉलो तू आधी काय केलंस. आणि जितकं म्हणजे आता तुझा मेसेज घेऊन आला तो सुद्धा अमेझिंग आहे. ह्या एजमध्ये, ह्या वयामध्ये हा विचार करणं हे खूप दुर्मिळ आहे. आणि मला वाटतं तुझं सातत्य जे कामातलं तेच उत्तम आहे. दान कोणतरी केल्याशिवाय ते दान येत नाही, एक्सपायर्ड झाल्याशिवाय ते दान येत नाही. शरीरामधून आपण प्रचंड दान देऊ शकतो, लिव्हर देता येऊ शकते, किडनी देता येऊ शकते, अंधळा मनुष्य चालू फिरू शकतो, सर्वाईव्ह होऊ शकतो. ठाण्यामध्ये आजपर्यंत ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मी स्वतः एकमेव हॉस्पिटलने रजिस्टर केले जिथे अवयवदान होतं. रात्री अपरात्री अवयवदानाच्या प्रोसेसमध्ये येणारा खर्च आणि येणारा फी, त्याच्यासाठी एकही सामाजिक संस्था आणि एकही व्यक्ती दुर्दैवाने पुस्तकामध्ये नाही. And it's a beautiful idea. त्याला प्रचंड आशीर्वाद पोहोचवतोय. ही गोष्ट न भूतो न भविष्यती, साठीच्या नंतर समाजकार्य भरपूर जण करतात. या वयामध्ये स्वतःच्या चरितार्थ चालवत असताना एक जी गोष्ट समाजापुढे तो मांडतोय, खूप लोकांच्या मुस्काळात आहे. माझी देशाची गरज आहे. मी गेलो, माझे अवयव कुठेतरी जिवंत राहतात. नाशिकला गंगा घाटात फक्त रामकुंडावरती राख करण्यामध्ये अर्थ नसतो. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. अवयवदान हे मृत्यूच्या नंतर आहे. जीव वाचवण्यासाठी अवयव हे तुमच्या शरीरातच ठेवले जातात. त्याची कुठेही बँक नाही. एक स्पिरिच्युअल थॉट आहे, मनुष्य जरी निघून गेला तरी त्याचे अवयव हे कुठेतरी जिवंत राहतात. मुंबईमध्ये दिवसा गणित नाही म्हटलं तरी प्रचंड लोक अवयव फेलियर आहेत. तुमच्या माझ्या पिढीमध्ये 75 नंतर ज्यांचा जन्म आहे त्यांची पिढी गारद व्हायची वेळ आली. स्ट्रेस, बीपी, रात्री अपरात्री जागणं, तुम्ही तर कलेशी निगडीत कुठेतरी कमी जास्ती काही झालं तर अवयव फेलियर झालं तर तो लगेच झाडावरती कुठेही मिळत नाही, दुसऱ्याच्या शरीरामध्ये असतो. तुमचं एक अपील, तुमच्याकडे एक लाईन तर 50 लोकांपर्यंत पोहोचवू शकत असेल, प्लीज सेव्ह दी ऑर्गन, डोनेट दी ऑर्गन. हा ड्राईव्ह प्लीज कंटिन्यू करा. मेनी मेनी थँक्स अगेन टू दिस ऑफिस अँड भरपूर आशीर्वाद देतो. थँक्यू. मला आनंद वाटतो की मी 10 प्रदर्शना देखील उपस्थित राहू शकलो. या ठिकाणी 2 डॉक्युमेंटरीज दाखवल्या आणि याच्यातून स्वप्नीलची, तो एक केवळ कलाकार नाही तर त्याची जी संवेदना आहे. पहिली डॉक्युमेंटरी तर रानवाटाच्या संबंधात आहे, त्याचा प्रवास कसा झाला. एखादी संस्था किंवा एखादा विचार घेऊन सुरू करणं हे सोपं असतं, परंतु ते कंटिन्यू करणं आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन ॲडिशन करत जाणं हे फार कठीण असतं. आणि ते स्वप्नीलने आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी रानवाट्याच्या माध्यमातून एक छान असा अभिनव उपक्रम निर्णयाला त्याच्यामध्ये ॲडिशन करत केला, त्याच्याबद्दल देखील मी अभिनंदन करतो. परंतु विशेष मला नेत्रदानाची जी आपण डॉक्युमेंटरी बनवली त्याचं मला जास्त कौतुक वाटतं. 50 कलाकारांना घेऊन या ठिकाणी आपण प्रदर्शन भरवलं, भाषणातून व्यक्त करता येत नाही तेवढ्या एका पिक्चरमधनं एखादी गोष्ट जी आहे ती व्यक्त होत असते. आणि ते या सगळ्या फोटोग्राफर्सनी फार सुंदर अशी चित्र बघायला मिळाली. ही जी त्याची टीम आहे, आता डे अँड नाईट काम करत होती, डॉक्युमेंटरी अतिशय सुंदर बनवली त्यांनी. कालपर्यंत सगळं हे करत होते. आपण जे म्हणतो की तरुणांचं काही काय चाललेलं असतं कळत नाही, परंतु हे फार मोठं ऊर्जा आहे पुढच्या सगळ्या या तरुणांना घेण्यासारखी आहे. ही गडकिल्ल्याची सफाई करणं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं आणि हा जो महाराष्ट्राला जो ठेवा आपल्याला दिलेला आहे त्याची निगा पण राखणं आणि त्याचं लोकांपर्यंत त्याचं पोचवणं, इतिहास त्याचा,
तर या सगळ्या याच्याबद्दल गोष्टीबद्दल स्वप्नीलचं मी मनापासून अभिनंदन करतो.